कारंजा शहराचे आराध्यदैवत श्री नृसिंह सरस्वती महाराज आहेत. तसेच कारंजा हे सांस्कृतिक व शिक्षणाचे माहेरघर आहे. सोबतच शहराला जैनांची काशी म्हणून देखील ओळखले जाते. परंतु असे हे वैभवशाली शहर अनेक वर्ष झाली विकासापासून वंचितच आहे. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 मार्च रोजी सह्याद्री अतिथी सभागृह येथे श्री गुरु मंदिर विश्वस्त यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी गुरु मंदिर विकास आराखड्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम लवकरच 170 कोटी रुपयांचा श्री गुरु मंदिर संस्था विकास आराखडा हा विशेष कॅबिनेटमध्ये मंजूर करून श्री गुरु मंदिर संस्थानला कोणतीही अडचण येऊ देणार नसल्याचे आश्वासन विश्वस्तांना या प्रसंगी दिले. MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी.